आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे थोर शिल्पकार ज्या महामानवाची जयंती संपूर्ण जगामध्ये उत्साहात साजरी केली जाते ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आजचे उमेदवार 2 तारखेला या मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्या समोर येणार आहेत असं समाजसेवेचा वसा घेतलेलं एक नेतृत्व समाधान अवताडे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित बहुजनांचं एक समर्थ नेतृत्व ज्याला भारतीय जनता पार्टीने आमदार करून एक राज्याचा चेहरा दिला ते आमचे मित्र सन्माननीय गोपीचंद पडळकरजी भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी देशमुख या गावचे तरुण तडफदार सरपंच सचिन घुले दौलत मासाळ पांडुरंग मासाळ माऊली हळवणकर ॲडव्होकेट बापूसाहेब मिटकरी सचिन शिवचरण राजेंद्र पोद्दार आणि ज्यांनी या तालुक्याच्या व्यथा आपल्या प्रास्ताविकात मांडल्या ते रजाक मुजावर आणि भर रणरणत्या उन्हामध्ये या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित मरवडे गावचे ग्रामस्थ बंधू भगिनीनो आणि मातानो सकाळीच पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावी गेलो म्हणून या ठिकाणी यायला उशीर झाला त्याबद्दल मी आपली सगळ्यांची दिलगिरी या ठिकाणी मनापासून व्यक्त करतो. निवडणूक तर आमच्यासाठी महत्त्वाची आहेच परंतु ज्या बळीराजासाठी आम्ही निवडणूक लढवतो त्या बळीराजाचं शेत हाकेच्या अंतरावर त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. तो बळीराजा द्राक्षाचा घड सडलेला हातात घेऊन त्या ठिकाणी रडतोय. पपईच्या असणाऱ्या बागा त्यांच्या त्या तालुक्यातील उद्ध्वस्त झाल्यात. केळी उद्ध्वस्त झाल्यात आणि अशा वेळेला जर त्यांची जाऊन चौकशी केली नाही त्याला मायेचा हात दिला नाही तर कशासाठी या निवडणुका. आणि म्हणून गोपीचंदला सांगितलं बोललो आपल्याला त्या ठिकाणी त्या अवकाळीग्रस्त शेतावर जायचं आहे तिथल्या शेतकऱ्याचं दुःख हलक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. सरकार जरी आपलं नसलं कधी काही दिल्यानंच सगळं होत नसतं त्याला मायेनं आपुलकीनं विचारलं तरी त्या शेतकऱ्याला वाटतं अरे माझं कोणतरी दुःख समजून घेणार आहे. या सरकारच्या मंत्र्यांना लाजा पण वाटत नाहीत. मला वाटतं निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री 2-3 या मतदारसंघात येऊन गेले. श्रीकांतजी गेले होते का त्या गावात? नाही. पालकमंत्री पण असतात ते गेले होते का? काल धनंजय मुंडे दौऱ्यावर आले. अरे केवळ तुम्ही निवडणुकांसाठी येणार निवडणुकांमध्ये मतं मागणार आमदार त्या ठिकाणी करा सांगणार रांगा मंत्र्यांची येऊन गेले. तो शेतकरी माझा बळीराजा ढसा ढसा रडत होता बोलतो साहेब 10-15 लाखाचं कर्ज घेतलंय कर्ज फेडणार कुठून? उद्या व्यापारी येऊन माझं त्या ठिकाणी द्राक्ष नेणार होतं. एका रात्रीत मी त्या ठिकाणी बेचिराख माझी शेती झाली.
आणि बस त्या ठिकाणी मुख्यमंत्री संवाद साधत असताना कालच्या त्या संवादामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचा उल्लेख केला, परंतु मुख्यमंत्र्यांना आमच्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यावर 2 मिनिटं सुद्धा बोलायला त्या ठिकाणी वेळ मिळाली नाही। ही संवेदना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी आम्ही दुर्दैवानं पाहतोय। आज काय राज्यात परिस्थिती आहे? आज कोरोनाने पूर्णपणे त्या ठिकाणी भयभीत झालेली जनता आहे। 6 वर्ष झालं या राज्यात कोरोना आलाय। 9 मार्चला कोरोना त्या ठिकाणी आपल्याकडे सुरुवात झाली। 6 वर्ष अजून चाचपट ते सरकार काय उपाय करायचे, कसं करायचं, नियोजन कसं करायचं, नियंत्रण कसं करायचं। अरे या देशामधले सगळे राज्य कोरोना मुक्त झाली आणि आजही तुम्ही त्या ठिकाणी कोरोनाच्या नावावर लोकांना त्या ठिकाणी कामाधंद्यापासून वंचित ठेवताय। शेतकऱ्याच्या बाबतीत आपण त्या ठिकाणी सांगता, उद्या शेतकऱ्यांनी माल काढल्यावर रस्त्यात त्या ठिकाणी अडवल्यावर कोण जबाबदारी घेणार? त्याचा माल जर काढला आणि पडून राहिला तर त्या शेतकऱ्याच्या पोटाची खळगी कोण भरणार? याचं उत्तर राज्याचे मुख्यमंत्री आणि हे सरकार देऊ शकलं नाही। आम्हाला काल अपेक्षा होती, 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये आम्ही त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये त्या ठिकाणी टाका। आमच्या गोपीचंदनी सांगितलं तसं जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली। योजना अगोदरच आहेत, इंदिरा गांधी योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, अन्न सुरक्षा योजना आहे। कशासाठी फसवता लोकांना? केंद्राच्या नावावर बोटं फोडत असताना ज्या वेळेला लॉकडाऊन या देशामध्ये मोदी साहेबांनी लावला त्या दिवसापासून केंद्र या राज्याची काळजी घेतलंय। मास्क दिले, व्हेंटिलेटर दिले, जे जे लागलं ते या देशाला देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या या ठिकाणच्या राज्याला दिलं। लसही त्या ठिकाणी देत आहेत तरी केंद्राच्या नावाने खडे पडत आहेत। कालही संवादामध्ये मुख्यमंत्री सांगतात ऑक्सिजनचा साठा द्यावा आम्हाला पंतप्रधानांनी, साठा द्यावा तो द्यावा गोपीचंद, आणि सांगतात की विमान पण द्यावा आणायला। अरे तुम्ही कशाला खुर्चीवर आहात? तुम्ही ना इंजेक्शन देणार, तुम्ही ना व्हेंटिलेटर देणार, तुम्ही ना ऑक्सिजन देणार, अरे तुम्ही सदैव 10 रुपयाचं मास्क नाही देणार। तुम्हाला सत्तेवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आणि ते मंगळवेढ्याची जनता दाखवून देणार। महाराष्ट्रामध्ये जी प्रतिक्रिया आहे ती मंगळवेढ्यावाल्यांनी या ठिकाणी दाखवून द्यायची आहे। महाराष्ट्रातली आज अर्थव्यवस्था विस्कळीत झाली। मागच्या वेळेला अवकाळी झाली, मी दौरा केला होता सोलापूरचं, श्रीकांत आपण केला होता, त्यावेळेचे अजून पंचनामे झाले नाहीत, त्यावेळेचे अजून पैसे दिले नाहीत, त्यामुळे आताच्या अवकाळीत काय करतील माहित नाही। म्हणून बांधवांनो मी आपल्याला विनंती करायसाठी आलोय, अत्यंत प्रामाणिकपणे हात जोडून आपल्याला सांगायला आलोय। आज आपला तालुका या महाराष्ट्रातला दुष्काळी म्हणून पाहिला जातो, कुठल्याही प्रकारचा विकास नाही। 35 गावाच्या पाण्याच्या प्रश्नावर आपल्याला नाचवलं जातं, खिजवलं जातं। मी आपल्याला राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून आश्वासन देतो, जे देवेंद्रजींनी सांगितलंय मंगळवेढ्याच्या विजयानंतर या राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं येणारच आहे, परंतु मागं पुढे भविष्य आमचं झालं थोडं तर केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी समाधान अवताडेंच्या नेतृत्वाखाली या 35 गावाच्या पाण्याचा प्रश्न भारतीय जनता पार्टी सोडवल्याशिवाय राहणार नाही। हा पुन्हा एकदा या ठिकाणी शब्द देण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे। आमचे रजाक मुजावर बोलत होते, कार्यकर्त्याच्या व्यथा त्याच्या बोलण्यात ना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समजतात। निवडणुका आल्या की आपल्याकडे पायघड्या घालायच्या, हात जोडायचे। निवडणुका गेल्या की आमचं काम संपलं,
आज अख्ख पवार कुटुंबीय इकडे लेकरा बाळा सहित आहे, त्यांना आपल्याच लेकरा बाळांची काळजी आहे. मर्तवडेच्या या गावच्या आपल्या मरवडेची लेकरा बाळ काय करतायत याचं त्यांना पडलेले नाही. त्यांचा डोळा कुठे असतो नेमका? कारखाना कुठं आहे? आता विठ्ठल बरा मोकळा झाला आहे. अरे पण इथं पांडुरंग आमचा राहतो, तुम्हाला तुमचा किती डोळा ठेवलात, इथली जनता या निवडणुकीत दाखवेल की आता आम्ही समाधान आवताडेला आमदार करून तुमची जागा तुम्हाला दाखवणार आहोत, तुमची जागा दाखवणार. काय केलं तुम्ही राजकारण महाराष्ट्राचं? पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त प्रस्थापितांना मोठ्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम केलं, साखर कारखानदारांना मोठं केलं, त्यांच्या मुलाला मोठं केलं, त्यांच्या नातवांना मोठं केलं, मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था सम्राटांना मोठं केलं. कधी गावातल्या वाड्या वस्तीतल्या गरीबाच्या पोराला मोठं करण्याचं आपल्याला कधी वाटलं नाही. यांचं राजकारण मोठ्यासाठी, यांचं राजकारण श्रीमंतांसाठी. मी आपल्याला बांधवनो शब्द देतो की भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशातील गरिबांसाठी काम करतंय. शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देण्याचं काम यापूर्वी कुणी केलं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. त्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आमचा पक्ष आहे. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली एक राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. लोकांनी सरकारही त्यांच्या नेतृत्वाखाली दिलं, परंतु शिवसेनेनं बेईमानी करून त्या ठिकाणी वेगळ्या विचारधारेच्या लोकांशी सत्तेसाठी हातमिळवणी केली, नाहीतर महाराष्ट्रातील जनतेनं सरकार पण आमचं दिलं होतं. आणि म्हणून आमचं राजकारण गरिबांसाठी आहे. कोण आहे गोपीचंद पडाळकर? एका धनगराचा एक छोट्या कुटुंबातला मुलगा. या प्रस्थापितांनी कधी त्याला आमदार केलं असतं? भारतीय जनता पार्टीने केलं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं, वंचितांचा आवाज उठवण्यासाठी, गोरगरिबांचा आवाज उठवण्यासाठी. त्यांच्यातला माणूस पाहिजे, त्यांच्या वेदना जाणणारा पाहिजे. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करायचं, आम्ही कोण आहोत? आम्ही मराठ्यांची मुलं आहोत. परंतु आता तुम्हाला आतापर्यंत पवार साहेब मराठ्यांच्या नावावर राजकारण केलं, आता महाराष्ट्रातला मराठा समाजाला समजलंय आम्हाला आरक्षण तुम्ही 30-35 वर्ष देऊ शकला नव्हता, देवेंद्र फडणवीस नावाच्या एका व्यक्तीनं मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टातही टिकलं होतं. परंतु समाजामध्ये त्या ठिकाणी जातीच्या भिंती उभ्या करायच्या, समाजामध्ये भांडणं लावायची, या महाराष्ट्राचं राजकारण सडवण्याचं काम केलंय. प्रत्येक गावात वाद, प्रत्येक संस्थेत वाद, प्रत्येक कुटुंबात वाद. मला वाटतं त्यांच्या घरातले पण कोणतरी सिद्धेश्वर आवताडे उभे आहेत, म्हणजे इकडे पण वाद, काडी लावून मोकळं व्हायचं. मला माहित आहे त्यांचं कामच हे आहे, पैसे पण पुरवले असतील. हो त्याच्याशिवाय नाही ना, एवढे आता लागलंय सगळं, ते कुठं आलं? आणि म्हणून माझी आपल्याला, माझ्या शेतकरी बांधवी मोठ्या प्रमाणावर, बाबांनो जे बोलतोय ते छत्रपतींना स्मरून बोलतोय, आपलं भविष्य पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी पाहिजे. भारतीय जनता पार्टीशिवाय भविष्य नाही. आणि आज आपल्या मंगळवेढा आणि पंढरपूरचं दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. पंढरपूर आणि मंगळवेढ्याची विकासाची दिशा बदलणारी निवडणूक आहे. आणि मी आपल्याला विरोधी पक्ष नेता म्हणून या राज्याचा शब्द देतो, ज्या दिवशी समाधान आवताडे आमदार या ठिकाणी होतील त्या दिवसापासून मंगळवेढ्याचं विकासाचं चित्र बदललेलं आपल्याला दिसेल. विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ, आम्ही देऊ तुम्हाला निधी. आणि देवेंद्रजींनी तर परवा सांगितलंय की मी करेक्ट कार्यक्रम करतो यांचा, फक्त तुम्ही एक आमदार निवडून द्या इथला माझा. म्हणजे मंगळवेढ्याचा आमदार महाराष्ट्राची सत्ता घेऊन येणार आहे. मंगळवेढ्याचा आमदार महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची सत्ता घेऊन येणार आहे.
आणि म्हणून माझ्या मायबाप बांधवांना माता पित्यांना त्या ठिकाणी विनंती आहे की निवडणूक सहज घेऊ नका, ही निवडणूक गांभीर्याने घ्या। आज आम्ही का गावागावात वनमन फिटतोय, का तुम्हाला हात जोडून सांगतोय की आमचं घर चालत म्हणून नाही, आम्हाला दोन टाइम खायला मिळतं, चांगलं गाडी आहे, चांगलं मुंबईत घर आहे, परंतु आमचं घर चालून चालणार नाही, आमचं पोट भरून चालणार नाही। या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गरीब आहे, या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहे, सर्वसामान्य माणूस आहे। ज्या वेळेला त्याच्या घरी वैभवाचे दिवस येतील त्यावेळेला आम्हाला समाधान मिळेल, आणि मंगळवेढ्याला ते समाधान देण्याचं काम समाधान अवताडे करू शकतो, दुसरा कोण करू शकत नाही, फक्त समाधान अवताडे करू शकतो। कधी कधी नशीब पण यायला लागतं, वेळ यायला लागते। मला वाटतं समाधान अवताडेंची वेळ आज आलेली आहे। आता मंगळवेढा तालुक्यातील लोकांनी ठरवायचंय की आपल्या या तालुक्याच्या सुपुत्राला नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्याचं सोनं करायचं की या बाजार मुंगे चार दिवसासाठी नेते येऊन आम्हाला प्रलोभन देणार, आश्वासन देणार, त्यांच्या भूल भुलैयाला भुलायचं हे तुम्ही ठरवायचं। आणि म्हणून बांधवांनो, मी आपल्याला नम्र विनंती करतो, हा जोड विनंती करतो की समाधान अवताडेच्या मागे ताकदीनं आपण उभे राहा, भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या आपण ताकदीनं उभे राहा। मी शब्द देतो, या बंगाल काळाच्या विकासाची जबाबदारी मी स्वतः घेतो, मी स्वतः लक्ष घालेन, आणि मंगळवेढ्याचे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावण्याची जबाबदारी या ठिकाणी आम्ही स्वीकारतो। काय चाललंय आज राज्यात, कोण आहे समाधानी, कोणाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कोणाच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर आहे? आज त्या ठिकाणी गरिबांना द्यायचं झालं की 1000-1200 रुपये, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत द्यायला शेतकऱ्यांना जाऊन सांगितलं, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सांगितलं आम्ही 25,000 हेक्टरी देऊ, 50,000 हेक्टरी देऊ, 1 रुपया तरी दिला का? ह्यांना पडलंय बिल्डरांचं, ह्यांना पडलंय दारू विक्रेत्यांचं। बांधवांनो, या कोरोनाच्या संकटामध्ये त्या ठिकाणी बिल्डरांसाठीचा प्रीमियम माफ केला, ज्याची किंमत होती 7,000 कोटी रुपये। म्हणजे बिल्डरासाठी 7,000 कोटीचा प्रीमियम तुम्ही माफ करणार, आणि माझ्या शेतकऱ्याच्या घरची लाईट कापायला तुम्ही रोज त्या ठिकाणी पाठवणार, शेतकऱ्याच्या शेतावरचा पंप तुम्ही त्या ठिकाणी कटिंग करणार, आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करणार? बिल्डरांच्या श्रीमंताच्या चोचले पुरवणार आणि गरीबाच्या घरची लाईट कापणार, कुठला न्याय? तरी आम्ही बोलत नाही, सहन करतो, त्यांना जाब विचारत नाही। अजितदादा पवारांनी सांगितलं विधिमंडळाच्या सभागृहात आम्हाला चर्चा करून शेतकऱ्यांच्या बाबतीत वीज माफीचा निर्णय घेऊ, ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं नाही, त्यांच्यात भांडण झालं शेतकरी माझा वाऱ्यावर। आजही सगळ्या ठिकाणी विजेची कनेक्शन कापली जात आहेत, त्याची चीड आपल्याला येणार आहे की नाही? आजही मुलांच्या शिक्षणाचं वाटोळं झालंय, आजही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बलात्कार होत आहेत, कुठेही महिला सुरक्षित नाही, कोरोनाच्या माध्यमातून एक आर्थिक अराजकता माजले, आरोग्य विषयक अराजकता माजले, सरकार भांबावलेलं आहे, सरकारला काही कळत नाही, आपापसात वादविवाद मोठ्या प्रमाणावर आहेत, जनतेशी काही देणं देणं नाही, अशा पार्श्वभूमीवर आज ही निवडणूक महाराष्ट्रामध्ये होते। आणि म्हणून या पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या पवित्र भूमीत माझी आपल्याला हात जोडून विनंती, आता चुकलो तर मंगळवेढ्याची जनता पुन्हा आपल्याला माफ करणार नाही, आणि आता जर आपण समाधान अवताडे ना या ठिकाणी आमदार केलं तर मंगळवेढ्याचा विकास कुणाचा बाप थांबवू शकत नाही, पंढरपूर आणि मंगळवेढ्याचा विकास समाधान अवताडेच त्या ठिकाणी करणार आहेत। आणि म्हणून आपल्या आशीर्वादाची गरज आहे। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे,
केवढी मोठी देण बाबासाहेबांनी आपल्याला दिली. टाटा बिर्ला अंबानी अडाणी करोडपती असणाऱ्यांना पण एक मत आहे. आणि माझ्या मरवडेचा पत्र्याच्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या शेतकऱ्याला पण एक मत आहे. त्याला दोन मतं नाहीत, दहा मतं नाहीत. आणि म्हणून मताचा मोठा अधिकार आहे. म्हणून आपण म्हणतो की अनमोल मत, अमूल्य मत, त्याचा मोल कोण करू शकत नाही. आणि मग बांधवांनो, जर आपली घरची बाई एखादी मेथीची जुडी घ्यायला गेली बाजारात, तर 10 वेळा उलटी सुलटी केले ना, सडली का कुजली का, मग 10 रुपयाला देतेस का 5 रुपयाला देतेस, करतो की नाही आपण, ठरवतो ना, आणले ना आपण चौकशी करतो की नाही. बरं, आपण मडकं घेतलं, मडकं माठाचं पाणी असतं आपल्याकडे, हो हो, 10 वेळा आपण उलट सुलट करतो ना, ठोकवतो का तर बाबा लीक होऊ नये. अरे मग 10-15 हजाराची 10-15 रुपयाची जुडी घेताना आम्ही 10 वेळा विचार करतो, चर्चा करतो, तिला तपासून घेतो. एखादं मडकं घ्यायचं असेल तर ते कडक आहे का, टणक आहे का, लिकेज नाही का, हे तपासतो. आणि मग उद्या आमचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. उद्या आमच्या मंगळवेढ्याचं पंढरपूरचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. मग आम्ही विचार करणार नाही, मग मी आमच्या डोक्याला ताण देणार नाही की आमचा विकास कोण करू शकतो, कुठला पक्ष करू शकतो, कुठला नेता करू शकतो, कुठला उमेदवार करू शकतो. आणि जर विचार केला तर तुम्हाला मी सांगतो, प्रत्येकाला वाटेल की मंगळवेढ्याचा विकास व्हायला पाहिजे. आता समाधान अवताडेंशिवाय पर्याय नाही अशा जाणीवेतनं आपण सगळ्यांनी काम करा. माझी आपल्याला विनंती, आपण उपस्थित आहात, यावरून आपण मतदान करणारच आहात, आपला आशीर्वाद आहेच. परंतु आपली नात्यागोत्यातली लोक असतील, मित्रपरिवार असतील, जे जे या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात आपल्या ओळखीचे असेल त्यांना सांगा, एकदा संधी द्या, केवळ एकदा संधी द्या. या मंगळवेढा आणि पंढरपूरचं चित्र बदलून दाखवो, हा विश्वास आमच्या वतीनं द्या. आणि हे दाखवून दिलंय, या राज्यामध्ये 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम झालं, राज्याचं चित्र बदललं. राज्यामध्ये अनेक प्रकल्प आले, राज्यात या ठिकाणी रस्त्याची कामं झाली, राज्य पुढं जात होत. त्याला आता खीळ लागलेली आहे. आणि त्यात यांना कोरोना मिळालं निमित्त, आपल्याकडे म्हण नियम आहे ना, नाचता येईना अंगण वाकडं, करता येत नाही तर कोरोना, काही झाला की कोरोना. अरे या महाराष्ट्रानं अनेक संकट पाहिलेत, प्रत्येक संकटाला त्या ठिकाणी ताट मानेनं उभा राहून धाडसानं तोंड दिलेलं आहे. परंतु मुख्यमंत्रीच हतबल आहेत, मुख्यमंत्रीच पहिले घाबरलेले आहेत. अरे जर कॅप्टनच असा असेल, कसं काय राज्य पुढे जाणार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय की राज्याच्या जनतेचं लक्ष या मंगळवेढ्याच्या निवडणुकीकडे लागलंय, या पंढरपूरच्या निवडणुकीकडे लागलंय, की माझ्या पांडुरंगाच्या मातीतली भूमीतली जनता नेमकी काय करते. कारण पांडुरंग हा आमच्या गरिबांचा देव आहे, आमचं दैवत आहे. आणि इथली जनता काय करते हे महाराष्ट्र पाहणार आहे. आणि म्हणून सगळे आता प्रस्थापित मोठमोठे पुढारी येतील. आम्ही काय बाबांनो पुढारी नाही, आम्ही छोट्या छोट्या कुटुंबातली माणसं होते, ते सगळे बसले. माझे वडील झाले एसटी कंडक्टर. भारतीय जनता पार्टीने या पक्षांनी आमच्यासारख्या छोट्या छोट्या माणसांना संधी दिली. त्यांच्याकडे असं छोटा माणूस मोठा झालेला दाखवा. आमदाराचा पोरगाच आमदार होणार, मंत्र्याचा पोरगाच त्या ठिकाणी आमदार होणार, कारखानदार असेल तर त्याचाच पोरगा होणार, बाकीच्याने फक्त झेंडे आणि जिंदाबाद करायचं. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून या प्रस्थापितांचे अशा प्रकारची मस्ती उतरवण्याचं काम करायचं. आम्हाला भारतनानांच्या विषयी काही म्हणायचं नाही, आमचे चांगले मित्र होते. त्यांच्याही कारखान्याच्या काळात आपल्याकडे आले होते, देवेंद्रजींनी मला मदत करायला सांगितली होती. मुंबई जिल्हा बँकेकडे भारतनाना 2-4 वेळा आले, बोललो पंढरपूरच्या विकासासाठी नानांनाही आम्ही मदत करू. परंतु आमचा उद्देश वाईट नाही. जसं आपण गोपीचंदजी सांगितलं की कारखान्यावर डोळा आहे, यांचा त्या ठिकाणी घराकडे लक्ष नाही आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे
की संधी आयुष्यात आपल्याला कधी कधी येत असते आणि त्या संधीचं सोनं आपण करायचं असतं. आणि माझ्या सगळ्या इथल्या मायबाप जनता जनार्दनला माझी हात जोडून विनंती आहे की एक अभियान आपण या क्षणापासून निवडणुकीच्या दिवसापर्यंत करा. की मंगळ वेळेला अजूनपर्यंत नेतृत्व मिळालं नाही, आज सुदैवानं नेतृत्वाची संधी आले, चांगलं वातावरण आहे, सगळीकडे या ठिकाणी समाधान अवताडे निवडून येणार अशा प्रकारची एक हवा निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांना त्या ठिकाणी या संधीचं सोनं करायला सांगा. येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा आहे, येणाऱ्या महाराष्ट्राचं भविष्य भारतीय जनता पार्टी घडवणार आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या मागे आपण ताकदीनं उभं राहा, समाधान आवडाडे यांना आमदार करा. आणि मी आपल्याला सांगतोय की राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या ठिकाणी जो शब्द दिला तो शब्द निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी पार पडू. ही निवडणूक जिंकण्याचं आणखी कारण जे आपले त्या ठिकाणी मालक आहेत प्रशांत परिचारिक साहेब, तेही ताकदीनं निवडणुकीला लागलेले आहेत. एका बाजूने अवताडे समाधान आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारिक, ह्या दोन शक्ती आज एकत्र झालेल्या आहेत. आणि त्यामुळे ते कितीही मंत्री हो, किती वेळा उपमुख्यमंत्री हो, इथली जनता आमदार समाधान आवता डेनाच करणार हे आज मी आपल्या या पवित्र भूमीतनं सांगतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण आजपासून या क्षणापासून मतदान होईपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत समाधान आवताडेना निवडून आणण्यासाठी, कमळाला त्या ठिकाणी जिंकून आणण्यासाठी आपण प्रयत्न करा. कारण ही निवडणूक केवळ समाधान आवताडे आमदार व्हावा एवढीपुरती मर्यादित नाही, भारतीय जनता पार्टीचा एक आमदार वाढावा एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर ही निवडणूक मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून ती स्वतःची निवडणूक आहे, आपली निवडणूक आहे. या भावनेतनं आपण साऱ्यांनी या ठिकाणी कामाला लागा, आपले आशीर्वाद समाधान आवताडेंच्या पाठीशी उभे करा अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय भीम. पंढरपूर गुरुसाई रोड वरती हिरव्यागार वनराईने नटलेल्या निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात कव्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले हॉटेल दयावान पॅलेस पंढरपूर आणि पंचकोशातील कव्यांच्या सेवेत व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांनी सज्ज परिपूर्ण फॅमिली रेस्टॉरंट म्हणजे हॉटेल दयावान पॅलेस. श्रीमान दयामान बाबर आणि त्यांच्या कुटुंबियांनी ज्यांची विश्वसनीय परंपरा, जिथली चव कायम जिभेवर रेंगाळणारी, जिथली मेजवानी कायम लक्षात राहणारी आणि जिथली सेवा आपुलकी जपणारी. आमची खास काही वैशिष्ट्ये: फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, व्हेज आणि नॉन व्हेज, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण, पंजाबी डिशेस, साऊथ इंडियन डिशेस, अस्सल महाराष्ट्रीयन डिशेस, ग्राहकांच्या मागणीनुसार चपाती, भाकरी आणि तंदुरी रोटी. हजारो ग्राहकांच्या पसंतीला उतरलेल्या हॉटेल दयावान पॅलेसला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: पंढरपूर टेंभुर्णी रोड, गुरसाळे. संपर्क 99 22 30 77 28.